जय महाराष्ट्र मित्रांनो, MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राच्या या पुरस्कारासाठी आम्ही महाराष्ट्रातील तळागाळातील ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा काही नामवंत व्यक्तीपर्यंत पोचून आम्ही त्यांची माहिती तुमच्यासारख्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं आमचा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार त्यांना देत असतो. मग कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रशासन असो, आरोग्य असो, विभाग असो, संगीत असो, नाटक असो, अशा विविध क्षेत्रातील अशा एक एक दोन दोन व्यक्तींना आम्ही निवड करतो आणि त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा आम्ही नवी मुंबईमध्ये घेऊन त्यांना त्यांचा मान त्यांच्यापर्यंत एक सत्कार करून त्यांना तो पुरस्कार देत असतो. अशाचपैकी यावर्षी आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते आहेत पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्यातील SDO माननीय श्री भगवानजी आत्माराम आगे पटेल सर, SDO वाडा. ते मुळातले मराठवाड्यातील, त्यांचं शिक्षण कसं कसं कुठे कुठे झालं, स्पर्धा परीक्षा केव्हा दिली, प्रशासनामध्ये ते कधी रुजू झाले, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामावर आपण प्रकाश टाकणार आहोत. तर जाणून घेऊयात माननीय श्री भगवानजी आत्माराम आगे पटेल सर. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. सर, आमचा जो MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे जर दरवर्षी जो आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा घेत असतो याबद्दल आपलं मत काय? खरं तर या उपक्रमाबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये हा उपक्रम खरोखरच, मी तुमच्या इतरही काही व्हिडिओज वगैरे उपक्रम इतर पाहिले, यातून भविष्यातले जे स्टार्स असतील, भविष्यातले जे अधिकारी असतील, उद्योजक असतील, कर्तबगार, त्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून निश्चितपणे आपल्या उपक्रमाकडे पाहता येऊ शकेल. क्या धन्यवाद सर. सर, आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपलं मूळ गाव कोणतं? बीड जिल्ह्यातलं किट्ट्याडगाव नावाचं माजलगाव तालुक्यातलं गाव आहे, ते माझं मूळ गाव आहे. तुमचं शिक्षण कुठे कुठे आणि कसं कसं झालं? माझं पहिली ते दहावी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच, अर्थात किट्ट्याडगाव या गावातच झालेलं. त्यानंतर मग महाविद्यालय शिक्षणासाठी मला गावाच्या बाहेर जावं लागलं. आपण औरंगाबादला 11वी 12वी ज्यावेळेस दिलीत, तो जो औरंगाबादचा क्षण कसा होता? खरं तर फार अविस्मरणीय दिवस होते ते. कारण 10वीपर्यंत ग्रामीण भागात वाढलेला, शेतकरी कुटुंबात राहिलेला, शहराशी कसल्याही प्रकारची जवळजवळ नाळ नसलेला, अगदी ग्रामीण भागातून मला तालुका नव्हे, जिल्हा नव्हे, थेट विभागाच्या मुख्यालयाला किंवा एवढ्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी जायला संधी मिळाली. तिथूनच खऱ्या अर्थाने एक वेगळी दिशा, म्हणजे तेव्हा खरं जग पाहायला मिळालं. मग त्या जगातल्या नवीन शिकायला मिळालेल्या गोष्टी, तिथूनच मग पुढच्या याची एक प्रेरणा मिळत गेली की आपण आतापर्यंत काय केलं, आपल्याला अजून आयुष्यात काय करता येऊ शकतो. औरंगाबाद माझ्या आयुष्यातलं, मी पाहिलेलं, मी राहिलेलं सर्वात अविस्मरणीय आणि सर्वात मोठं शहर होतं. क्या बात. सर, तुम्ही उस्मानाबादला पुढचं शिक्षण केलं, BMS तिथं केलं, त्याबद्दल काय सांगाल? औरंगाबादला 11वी 12वी संपल्यानंतर जसं आमच्या भागामध्ये सर्वसाधारण कुणाचंही आपण विचारलं तर एक स्वप्न असतं विद्यार्थ्याचं, काय व्हायचं, मग डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. मग त्याच स्वरूपात आम्ही तेव्हाची CET परीक्षा दिली आणि मग तेव्हाच्या अभ्यासावर गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला उस्मानाबादला. मग डॉक्टर होण्याचं स्वप्नवर असे बाळगून उस्मानाबादला प्रवेश घेतला आणि गव्हर्नमेंट कॉलेज होतं तिथे खूप शिकायला मिळालं. आणि एक म्हणजे आरोग्यसेवेचा जो मूळ जडणघडण होती, जो पाया होता, तो त्या ठिकाणी झाला असं म्हणायला हरकत नाही. सर, तुमचे वडील पूर्वी काय करायचे? जसं मी अगोदरही म्हटलो, म्हणजे माझं कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी साध्या शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला. क्या बात. म्हणजे आमच्या कुटुंबात म्हणजे पहिला नोकरदार किंवा नोकरी लागलेला म्हणजे मी असंच म्हणायला हरकत नाही. कारण आमच्या पूर्वीच्या सर्व पिढ्या पारंपरिक शेती व्यवसाय करायच्या. म्हणजे
मी सुद्धा अगदी 12वीपर्यंत किंवा आत्ताही गेलो तरी म्हणजे आम्ही सगळ्यांनी आम्ही स्वतःच्या शेतीमध्ये काम करणं, स्वतःची शेती करणं, शेतीतले जवळपास सगळे कामं वडिलांनी आम्हाला शिकवलेले, आम्ही त्याच्यासोबत केलेले, त्यामुळं ती खरी तर एक म्हणजे आयुष्याची म्हणजे तो एक आवड चांगला क्षण असायचा, आम्हाला ती प्रेरणा मिळत गेली केवळ. आणि त्या कुठल्या त्यात कुठला कमीपणा वाटला नाही कधी आपल्या वडिलांसोबत काम करताना, एक म्हणजे खरी प्रेरणा तिथूनच मिळत गेली म्हणायला हरकत नाही. आपण स्पर्धा परीक्षा 2011 आणि 2012 दिली. पहिले आपण नायब तहसीलदार म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, त्याच्यानंतरचा प्रवास कसा कसा आणि कुठे कुठे झाला? खरं तर 2010 जेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपलं त्यानंतर पहिल्या प्रयत्नामध्ये नायब तहसीलदार हे पद मिळालं. बरोबर. मग त्यावेळेस खरं तर प्रशासनाची सुरुवात होती ती, आणि दरम्यान मग सलग पुढचे प्रयत्न सुरूच होते. सलग दुसऱ्या वर्षी परत निवड झाली, मग त्यावेळेस उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यानंतर मला माझं पहिलं पोस्टिंग जसं म्हणतो आपण म्हणजे प्रोबेशनच्या कालावधीमध्ये मला कलेक्टर ऑफिस नांदेड या ठिकाणी मला प्रशिक्षणात काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर मग तिथून 2 वर्ष तिथं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतरच ट्रेनिंगचाच भाग म्हणून तहसीलदार बिलोली या पदावर मला 6 महिने काम करण्याची संधी मिळाली. आणि तिथून पुढं मग पुढचं प्रशासकीय म्हणजे कारकिर्दीचं सुरुवात झालेली दिसून येते. सर, आपण SDM निलंगा होता, त्यावेळेचे काही प्रश्न होते किंवा तिथल्या ज्या काही समस्या होत्या त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवल्या? खरं तर निलंग्यामध्ये प्रांत अधिकारी SDM म्हणून जॉईन होणं ही माझी नियमित पहिली पोस्टिंग होती. मग त्यावेळेस 2015 म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे 2015 वेळेस मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. बरोबर. म्हणजे अगदी लातूर या जिल्ह्यामध्ये रेल्वेनं पाणी आणायची परिस्थिती निर्माण झालेली होती. पूर्ण राज्यानं, देशानं, जगानं ती दाहकता पाहिलेली आहे. बरोबर. तर अशा एका अर्थानं आपण म्हणू की कठीण प्रसंगी मला त्या ठिकाणी मी रुजू झालो. आणि त्या भागातला मूळ जो प्रश्न होता पाण्याचा, त्यावरती सर्व त्या भागातले जे सर्व आपण म्हणतो म्हणजे जनता असेल, सामाजिक संस्था असतील, यांना सोबत घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यातूनच मग आम्ही भरपूर लोकचळवळ उभा केली. म्हणजे आपल्याला ऐकायला खरं तर आश्चर्य वाटेल की निलंगा ह्या सब डिव्हिजनमध्ये, उपविभागामध्ये, माझ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये आम्ही लोकसहभागातून, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, वॉटर कप असेल, पाणी फाउंडेशन, ह्या अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केली. म्हणजे जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त लोकसहभागातून, लोकांच्या सहभागातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाला खोलीकरण असेल, इतर जलसंधारणाची कामं करू शकलो. आणि मला त्याच पोस्टिंगमध्ये असताना त्या कामाचं एक फलित ज्याला म्हणतो ते पाहायला मिळालं. एका बाजूला एवढी भीषण पाणी टंचाई पासून दुसऱ्या बाजूला 4-5 मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढून पाण्याबाबतीमध्ये 0 टँकर 0 अधिग्रहण, एकाच म्हणजे ही खरं तर फार क्वचित पाहायला मिळतं. एकाच ठिकाणी आपण एखाद्या प्रश्नावर काम करतोय आणि आपल्याच कारकिर्दीमध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं एक कुठंतरी समाधान देईल अशा प्रकारचं एक उत्तर पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे निलंग्यामध्ये माझ्या आयुष्यातला प्रशासकीय सेवेतला सर्वात चॅलेंजिंग आणि अविस्मरणीय माझा कालावधीतला मला वैयक्तिक वाटतो. काय बात. सर, आपण ज्यावेळेस काम करत असताना तुमच्याकडे शक्यतो महसूल विभागातील जसे की जमिनीचे वाद विवाद आणि काही समस्या असतील त्या येत असतात, अशा कोणत्या समस्या होत्या जेणेकरून तुम्हाला ती त्वरित ती समस्या मिटवण्यासाठी मध्यस्थी करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? आता महसूल विभाग खरं तर म्हणजे शासनाचा मूलभूत विभाग आहे आणि वेगवेगळ्या सर्वच विषयांचा एक आपण ज्याला म्हणतो समन्वयाची जबाबदारी महसूल विभागाकडे असते. बरोबर. मग त्या माध्यमातून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सर्व ह्याच्यामध्येही मला जे ठराविक म्हणजे मला मनाला जे काही हे झालेले असे काही काम आहेत त्यातले आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे याचा एक विषय असतो की म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे मुलं सांभाळत नाहीत किंवा मग त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही अशा लोकांना एक न्याय मागण्याची एक जागा म्हणून आपण हे न्यायाधिकरण प्राधिकरण स्थापन केलं आहे. असे काही केसेस मला पाहायला मिळाल्या आणि त्या केसेसमध्ये खरोखरच समोरचा जे आपण जे आईवडील असायचे त्या मुलांबद्दल तक्रार करणारे त्या लोकांना त्याच्यामध्ये मदत करताना, त्यांच्या त्या प्रकरणात आदेश करताना, त्या प्रकरणात त्यांना त्यांचा हक्क मिळवून देताना
जे मिळणारं समाधान आहे ते समाधान म्हणजे मी शब्दात सांगू शकणार नाही. शिवाय काही ठिकाणी मला असंही म्हणाला की असे काही अनुभव आले विशेषतः आमच्या महसूलच्या संदर्भात की बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळं 7-12 बद्दलचे म्हणजे वर्षांवर त्यांचे चिघळत किंवा असे अडलेले प्रश्न होते. ते प्रश्न आपण जेव्हा त्यात झोकून देऊन एखादा विषय हाताळतो तेव्हा अशा लोकांना इतक्या वर्षापासून जमिनीचा प्रश्न सुटला, त्याचा 7-12 प्रश्न सुटला, असे जे प्रसंग आम्हाला माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये मला जे अनुभव मिळाले ते माझ्यासाठी अविस्मरणीय होते. म्हणजे मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही ते जे समाधान आहे. सर, प्रशासकीय सेवेमध्ये यावं असं केव्हा आणि कधी वाटलं? खरं तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही सुरुवातीला डॉक्टर व्हायचं म्हणून ॲडमिशन झालेलं गव्हर्नमेंट कॉलेजला. नंतर मित्रांसोबत वेगवेगळ्या विषयावर आम्ही चर्चा करायचो. विशेषतः माझे जे आम्ही क्लासमेट रूममेट आम्ही 5 जणांचा आमचा एक कॉलेजला ग्रुप होता. आम्ही सोबत राहायचो आणि का कुणास ठाऊक म्हणजे तेव्हापासूनच वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्याची, वेगवेगळ्या विषयावर एखादा मत व्यक्त करायची, त्याचं विश्लेषण करण्याची आमच्या ग्रुपमध्ये ती एक सवय होती आम्हाला. आणि मग त्यातून जसजसं संपत गेलं ग्रॅज्युएशन तसतसं मग 2-3 पर्याय उभं राहिले. म्हणजे कुठल्याही मेडिकल फ्रंट पुढतेच पर्याय असतात. एकतर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते किंवा मग PGMD करायची असते. बरोबर. अदर दॅन फॅकल्टी सोडून दुसरा काहीतरी पर्याय असतो. बरोबर. मग आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा असं सगळ्यांचं आमचं एक मत झालं की आपण ह्या दोन्ही गोष्टी तर निश्चितपणे कधी करू शकतो आयुष्यामध्ये. आमच्याकडे डिग्री आहे, रजिस्ट्रेशन आहे, प्रॅक्टिस मी कधी करू शकेल किंवा MD PG हे पण करता येऊ शकेल. पण मग सगळ्यांचा एकंदरीत कल आणि वैचारिक जडणघडण जशी म्हणतो ना तशी कुठेतरी एका सार्वजनिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी काम करण्याबद्दल एक सगळ्यांची ओढ होती. मग त्यातूनच हा पर्याय समोर आला MPSC चा. म्हणजे पूर्वी आम्ही MPSC बद्दल फार माहिती होती किंवा त्यांना असं काही नव्हतं. जसं मी सांगितलं पार्श्वभूमी तर अजिबातच नव्हती, पण तरी आम्ही सगळ्यांनी 4-5 जणांनी मिळून मग तसा तो निर्णय घेतला. आणि जसं माझं 2010 इंटर्नशिप संपली तसं आम्ही सगळेजण मग पुण्याला MPSC च्या तयारीला आलो. आणि योगायोगानं मग जो आम्ही विश्लेषण चर्चा जे वैचारिक जडणघडण झालेली होती त्या माध्यमातून त्याचा MPSC ला आम्हाला इकडे फायदा झाला आणि आम्ही सगळ्याचे सगळे वेगवेगळ्या विभागामध्ये निवडले गेलो. असं तोच एक किस्सा मी तुम्हाला विचारणार होतो की आता तुमची जी मित्रमंडळी आहे यांचं तुमचं कधी कधी संभाषण होतं की नाही? निश्चित. म्हणजे आम्ही अगदी म्हणजे फार घनिष्ठ मित्र होतो आहोत आणि म्हणजे अगदी एकमेकाच्या कुटुंबाचा भाग असल्यासारखा आहोत. मग निश्चितपणे वेगवेगळ्या वेळी प्रसंगी आम्ही एकत्रित येतो, कुठल्या तरी निमित्तानं भेटणं होतं सगळ्यांचं. आणि त्यावेळेस अगदी कॉलेजपासूनचे सगळे दिवस आठवून त्यावेळेस केलेल्या वेगवेगळ्या विषयावरच्या चर्चा, त्याचा आम्हाला परीक्षेमध्ये झालेला फायदा, त्यातून आमचा दृष्टिकोन तयार होण्यामध्ये जो मदत झाली त्याच्यावर निश्चितपणे चर्चा होते. आणि माझे सगळे मित्र म्हणजे तुम्हाला म्हटल्यासारखं म्हणजे एक आहेत ते ग्रामीण काशी भागामध्ये DEPTY CEO आहेत, एक तुमचं अकाउंट फायनान्स या विभागामध्ये CFO आहेत, एक जण आहेत त्या तुमच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये इंटेलिजन्स ऑफिसर आहेत, अनेक जण ऍक्च्युअली ते प्रॅक्टिस करतात. म्हणजे असं आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विखुरला गेलो आहोत आणि तितकेच अजूनही कनेक्टेड आहोत. सर, तुम्हाला प्रेरणा अशा कोणत्या व्यक्तीची मिळाली की जेणेकरून आई वडील असतील किंवा प्रशासकीय सेवेमधले कोणते असे आदर्श व्यक्ती आहेत ज्यांची आज या मुलाखतीमध्ये नावं घेत आहेत? तसं प्रेरणा म्हणाल तर वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे प्रेरणास्थान आहे, पण माझ्या आयुष्याचं प्रेरणास्थान जर असं विचाराल तर माझे वडील हेच माझं प्रेरणास्थान आहे. मला सांगायला आवडेल तुम्हाला, म्हणजे माझे वडील 1978 त्यावेळेस तालुक्यात पहिले आले होते 10वीला. वा. परंतु मग घरगुती अडचणी, आता तुम्हाला माहिती शेतकरी कुटुंब म्हणलं की ज्या अडचणी असतात त्यातून त्यांना 11वीचा प्रवेश पण कुठे घेऊ शकले नाही. ते म्हणजे 10वीला शिक्षण त्यांचं तालुक्यातून पहिले आले तिथंच थांबलेलं. मग त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असलेला मी सगळ्यात जवळून पाहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माझे स्वतःचे वडील. खूप हुशार. आणि म्हणजे मला आठवते मी जेव्हा 8वी 9वीला असेल मला उत्सुकता वाटायची की आता माझे वडील तर शेती करतात, बाकी पण सगळे मंडळी शेती कुटुंबात आहेत, मग माझे वडील इंग्रजी बातम्या का पाहत असतील? वा. म्हणजे त्यांच्यासारखी प्रचंड बुद्धिमत्ता त्या लेवलला मी पाहिलेली नाही. पण मग मला तेही वाटायचं की मग एवढी बुद्धिमत्ता आहे मग आपण शेती का करतोय, आपण शेतकरी का आहोत, मग जसं बाकी आपण पाहतो ते सांगायचे त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या आलेले जे आहेत त्यांच्या शाळेमध्ये त्याच वेळेस ते आमक्या ह्या क्लासरूम पदावर आहेत, त्या पदावर आहेत, कोणी व्यावसायिक आहेत. मग त्यातूनच मला एक प्रेरणा
दिली म्हणायचं नकळत, म्हणजे मी काय त्यांनी असं ठरवून काही केलं नाही किंवा मी ठरवून केलं नाही, पण तेच आयुष्यात तेच पाहून एक मला तीच खरं प्रेरणास्थान माझ्या वडीलच आहे. त्यांचा पहिला आनंद कसा होता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम पास झाल्यानंतर? खरं सांगू ना, म्हणजे कुठल्या एका शेतकरी कुटुंबातल्या कुठल्याही शेतकरी कुटुंबाला म्हणजे हे नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी हे तर फार मोठं, म्हणजे मलाही वैयक्तिक असंच वाटायचं की हे फार आपल्या पुढची गोष्ट आहे. अगदी साधी सरकारी नोकरी एक मिळाली, आता मी डॉक्टर झालो, तेही फार मोठी स्वप्नपूर्ती होती. आणि त्या स्वप्नपूर्तीला पुढच्या ज्या गोष्टी आहेत, नायब तहसीलदार झालो तेव्हाही प्रचंड आनंद झाला, उपजिल्हाधिकारी म्हणून जेव्हा माझी निवड झाली त्यावेळेस म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबासाठी की ज्यांनी वेगवेगळ्या अशा हलापेष्टातून सगळं आयुष्य हे केलेलं असतं, म्हणजे अत्यंत सुवर्ण क्षण होता. आणि त्या क्षणामध्ये त्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचं फार योगदान होतं, कारण एवढ्या कठीण प्रसंगात कठीण यामध्ये पण त्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला होता. आणि शेतकरी कुटुंबातून हे शिक्षण घेणं तुम्हालाही माहितीत कसं सोपं नव्हतं, पण त्यांनी वडिलांनी आई वडिलांनी खूप म्हणजे मेहनत करून आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला शिकवलेलं होतं. सर, परिवाराविषयी थोडक्यात सांगा. जसं मी तुम्हाला म्हणलं, म्हणजे आम्ही माझं शेतकरी कुटुंब, माझे आई वडील, मला एक भाऊ आहे, दोन बहिणी आहेत, आमचे सगळे पाहुणे, सगळे नातेवाईक, सगळे म्हणजे मूळ शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मला दोन मुलं आहेत, मोठा माझा 6 वर्षाचा आहे, छोटा 3.5 वर्षाचा आहे. आणि अजून आम्ही ते एक वैशिष्ट्य की आम्हाला अजूनही असं वेगळं काही वाटत नाही, म्हणजे आम्ही अजूनही त्याच ह्याच्याशी जुळलेलो वाटतो मला. सर, आत्ता नुकतीच अजून सुरू आहे अशी ही जागतिक महामारी आहे जी कोरोना, COVID-19. या जागतिक महामारीमध्ये, पॅन्डेमिक म्हणता येईल या काळामध्ये, तुम्ही मंत्रालयामध्ये विविध विभागामध्ये काम करत होता, तो तिथला अनुभव कसा होता? कारण कोरोना काळामध्ये अनेकांना वर्क फ्रॉम होम होतं, परंतु तुम्ही ऑन ड्युटी होता, तो अनुभव कसा होता? खरं तर आता आपण करोनाचं जे म्हणतो, एक लाट, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, तर ह्या पहिल्या एक आणि दोन ह्या दोन्ही लाटेच्या वेळेस मी मंत्रालयामध्ये होतो. म्हणजे अगदी ज्या लाटेच्या वेळेस विधिमंडळाचं आपण अधिवेशन आटोपतं घेतलं त्यावेळेस आम्ही विधिमंडळ कामकाजामध्ये तिथे होतो. नंतरच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रत्यक्ष म्हणजे मंत्रालयातून हे सगळं पाहण्याची, ह्या सगळ्यांवरती एक आपण म्हणतो त्याचा अभ्यास करण्याची, आणि सगळ्या वरिष्ठ पातळीवरच्या सूचना निर्गमित होत्या, त्याच्यामध्ये कुठेतरी काम करायची संधी मिळाली. पण त्याची एक खंत आहे मला की म्हणजे त्यावेळेस खरं तर त्यावेळेस म्हणजे आमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचं फील्डवर काम करण्याचं जास्त, म्हणजे आमचे सगळे माझे सगळे मित्रमंडळ तिथं होते, त्यावेळेस मी मंत्रालयात होतो. मग या गावानं परत दुसऱ्या तिसऱ्या लाटेच्या वेळेस मी परत पुन्हा एकदा फील्डवर करायची संधी मिळाली. फक्त एकच सांगेल की ह्या लाटेमध्ये म्हणजे प्रशासनानं खरोखरच खूप मोठ्या प्रमाणात आणि फार पुढाकार घेऊन पुढे येऊन प्रयत्न केले, म्हणूनच आपल्याला आज जे दिसतंय त्यापेक्षा फार कदाचित म्हणजे वेगळं चित्र दिसलं असतं, नकारात्मक दिसलं असतं, ते सगळं म्हणजे फार मेहनत करून प्रशासनानं आत्ता जे दिसतंय त्या लेवलला हे आणलेलं आहे. केवळ सॅल्यूट आहे सर तुमच्या कामाला. सर, आपण ऑगस्ट 2021 पालघर वाडा येथे SDO म्हणून आलात, इथल्या काय समस्या आहेत आणि काय करावं असं वाटतं? खरं तर म्हणजे कोकण विभागात ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये तसं माझी पहिलीच पोस्टिंग आहे. मी यापूर्वी जर काम केलं, मराठवाड्यात काम केलं आहे, मंत्रालयात काम केलं आहे, आणि आपण म्हटल्यासारखं खरोखरच ह्या भागाच्या प्रश्न वेगळे आहेत, ह्या भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. मराठवाड्यात आम्ही जशा पद्धतीनं काम करतो त्याहून वेगळ्या निश्चितपणे इथल्या समस्या आहेत. इथं आदिवासींचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या पद्धतीनं मी आता स्वतःला ह्या गोष्टीसाठी अडॉप्ट करून इथल्या समस्यांवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. सर, महसूल विभाग म्हटल्यानंतर जसे की इथे तलाठी आहे, तहसीलदार असतात, आपण आहात, जिल्हा माननीय जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर विभागीय आयुक्त, महसूल मंत्र्यापर्यंतचा हा सगळा कारभार असतो, परंतु ह्या हा जो जमिनीचा जो किस्सा असतो तो लोकांना अजूनही माहिती नाही. कारण की आम्हाला एक असा मुद्दा विचारायचा की जुनं एखाद्या व्यक्तीने शेती गहाणसाठी ठेवून, म्हणजे नुसतं नोटरी करून पैसे घेतलेले आहेत आणि शेती गहाण ठेवलेली, तर अशा व्यक्तीनं ती शेती मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे? मुळात आपण जो मुद्दा मांडलाय की नोटरी करून शेत गहाण ठेवलेली आहे, मुळात शेतीचा व्यवहार हा भारतीय नोंदणी कायद्यानुसार जोपर्यंत नोंदणीकृत होत नाही, मग तो खरेदी असेल, गहाण खत असेल, कुठलाही असेल,
जोपर्यंत नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत त्या व्यवहाराला काही किंमतच नाही आहे. म्हणजे आपल्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे त्या अनुषंगाने एवढं सांगता येईल की नोटराईज केलेल्या कुठल्याही डॉक्युमेंटला त्या अर्थाने ते गहाण नाहीच आहे. सातबारावर त्याच शेतकऱ्याचं नाव आहे, मालकी त्याचीच आहे, जरी त्याने बॉन्डवर काही लिहून दिलं असलं तरी. हे कसं होतं, आपल्या भागातलं शेतकऱ्यांचं अज्ञान किंवा त्या अज्ञानाचं काही गैरफायदा घेऊ पाहणारे काही समाजातले घटक आहेत, त्या घटकामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि त्यातून मग अशा बेकायदेशीर गोष्टींना वाव मिळू शकतो. अशा गोष्टीसाठी तुम्ही जनतेला काय सूचना द्याल? जनतेला मी त्या निमित्ताने एकच सांगू शकेल की महसूल विभाग तुम्ही पाहताय म्हणजे दिवसेंदिवस लोकाभिमुख होत चाललाय. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार आम्ही या जिल्ह्यामध्ये अधिकाधिक ज्या महसूलच्या सेवा आहेत त्या लोकाभिमुख करायचा प्रयत्न करत आहोत. उद्देश एवढाच की एखाद्या नागरिकाला त्याचं जर काही काम महसूल संदर्भात असेल तर त्याला कुठल्या एजंटमार्फत कुठल्या हस्तकामार्फत प्रत्यक्ष न करता त्या व्यक्तीला थेट प्रशासनासोबत जोडता आलं पाहिजे, त्याच्या शंकांचं निरसन करता आलं पाहिजे अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे. या निमित्तानं मी जनतेला पण तेच आवाहन करू इच्छितो की महसूल संबंधित कुठलाही विषय असेल तर कुठल्याही तिराहित माणसामार्फत शासकीय कार्यालयात येण्याची गरज नाही. आपण शासकीय कार्यालयात या आणि आमचे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याशी थेट बोलून थेट संवाद साधून आपल्या अडचणी मांडल्या पाहिजे, तरच त्या अडचणीची खरी त्यामध्ये सोडवणूक करता येऊ शकेल. तर लोकांना थेट प्रशासनासोबत संपर्क करण्याचं आवाहन या निमित्ताने मी करू इच्छितो. सर, या मुलाखतीच्या दरम्यान आपण आपल्या मित्रांना किंवा इतरांना नवीन येणाऱ्या जे काही कार्यकर्ते आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत यांना आपण काय संदेश द्याल? खरं तर म्हणजे मी एवढंच म्हणू शकेल की प्रशासन असेल किंवा समाजातला कुठलाही घटक असेल की जो सार्वजनिक आहे जनते संबंधित आहे अशा अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि आपण जसं म्हणतो ना म्हणजे टेबलच्या आज अलीकडे मी आहे पलीकडे एक्स व्यक्ती आहे, आपण समोरच्या व्यक्तीच्या जागी राहून आपण कशा पद्धतीनं तो ती भावना स्वतः फील केली असते हा विचार जर आपण केला आणि दृष्टिकोन जर सकारात्मक ठेवला तर निश्चितपणे प्रत्येक आजूबाजूला तुम्हाला जिकडे तिकडे सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळून येते दिसून येते. तर सकारात्मक ऊर्जा जपा, सकारात्मक ऊर्जेतून स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम करा, सातत्यानं प्रयत्न करा, निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये सकारात्मक उद्दिष्ट सकारात्मक दृष्टिकोनासह सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश मिळतं. क्या बात. सर, तुम्ही काम करत असताना तुम्हाला माननीय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि तुमचे इथले सहकारी यांचं सहकार्य कसं लाभतं? खरं तर या ठिकाणी रुजू झाल्यापासूनच आमचे माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर माणिक गुरसाळ सर, माननीय विभागीय आयुक्त महोदय विलास पाटील सर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्या मार्गदर्शनातूनच आम्ही या ठिकाणी अधिकाधिक लोकांमध्ये कसं काम करता येईल यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. आणि या भागातले जे वेगवेगळ्या संस्था आहेत, संघटना आहेत, राजकीय क्षेत्रातले व्यक्ती असेल, सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती असेल, सर्वांचं सातत्यपूर्ण सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे आणि त्यातूनच आम्ही अधिकाधिक एक ज्याला म्हणतो की लोकाभिमुख कसं काम करता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. सर, धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आमच्या या MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटच्या पुरस्कारानिमित्त आपण मुलाखत दिली. आपले विचार, आपलं कार्य दिवसेदिवस वाढत जावो, आपल्या हातून सदैव नागरिकांच्या येणारे जे काही त्रासून आलेली जी काही मंडळी असतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं कार्य आपल्या हातून सतत घडत जावो. या सदीच्या या शुभेच्छा, भविष्यात आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावं ही शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. Thank you.